घरचं मैदान म्हणूया कोपर टीम साठी, कारण प्रॅक्टिस आहे या मैदानावरची. आणि आता या संपूर्ण पाहायला गेले तर कोहली असेल, कोपर असेल, चिंचपाडा असेल, मैदान सध्याच्या घडीला तरी हेच अवेलेबल आहे सगळ्या गावांसाठी. जायकॉन खेळणारा अरूप जोगिलकर पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. पंचांचं ग्रीन सिग्नल, पहिला बॉल या स्पर्धेमधला, पहिलाच बॉल या वेळेस ऑन ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिडविकेट झोन कडे हा चेंडू जात असताना दोन धाबा पूर्ण केल्या जातील, दोन धाबेनं खातं उघडलं जाते ते कोपर संघाचं. प्रमोद करत आहे ऑन स्ट्राईक, संपूर्ण विभागामधील या तालुक्यामधील एक नामवंत खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. आणि खूप सुंदर फटके, आकर्षक फटके नेहमीच त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. आणि कम्प्लिटली लेदर क्रिकेटर म्हणून तो ओळखला जातो. हो, यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वळला, शॉर्ट ऑफ लाईन होता, इकडे अंदाजच आला नाही प्रमोदला हा चेंडू. मात्र निर्धाव अरूप जोगिलकरचं कमबॅक पाहायला मिळतं. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, बॅकफुटला गेला, स्लॅश केलाय, कबर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू जाईल, सीमा रेषाच्या दिशेनं. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहू. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, बराच बाहेर होता चेंडू आपण पाहिला रिप्ले मधून. थोडासा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न मात्र तो करतोय. जास्त उसळी घेणारा हा चेंडू, अगदी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला होता या संपायर कशासाठी. ओ, खेपटीवर जी क्रीज आहे, सिमेंट क्रीज ज्याच्यावर चेंडू पडलाय का त्याच्या अगोदर पडलाय याची चाचपणी केली जाते. थोडीशी साशंकता आहे पंचांच्या मनामध्ये. द्वारकानाथ चोरगे सर, त्यानंतर जीवन गाबण सर, असे दोन दिग्गज पंच या स्पर्धेमध्ये नियुक्त करण्यात आले आणि थोडस रेफर करण्यात आलंय. अहो, या चेक केलं जात आहे. चला, पाठीमागे पडलाय, सिमेंटवर पडलेला नाही हा चेंडू, हलकासा मागे आलाय आणि त्याच कारणास्तव इकडे 9+4 अशा पाच जावा नेक्स्ट बॉल फ्री हिट हा पुढे केला होता, फुल लेंथ होता. व्हेरिएशन दाखवतोय जोगिलकर सध्याच्या घडीला. लॉंग ऑफला फिल्डर जाऊन बॉल उचलेल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु वेगवान दोन धावा त्या ठिकाणी प्रमोद आणि प्रितेश पूर्ण करत असताना सुरुवात चांगली झाली कोपर संघाची. खरंतर या मैदानावर थोडस चेसिंग करणं सुद्धा कठीण जातं. मागच्याच आठवड्यामध्ये आपण स्पर्धा पाहिली होती. ओ, यावेळेस स्क्वेअर कट केला, प्रतिम फटका, हे सगळेच नेत्रदीपक फटके प्रमोदच्या बॅटमधून पाहायला मिळतील. बॉल पुन्हा एकदा पॉइंट बॉर्डर लाईन बाहेर, चार धावांकरता खणखणीत चौकार. थोडस वेट करतोय, बॅकफुटला जातोय, रूम क्रिएट करतोय, जागा बनवली आणि त्यानंतर पॉइंटला पहा, डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट करत चेंडू चार धावांकरता धावसंख्या जाऊन पोहोचते ती कोपर संघाची 13 या आकड्यावर, 13 ऑन बोर्ड. रोखावं लागेल वेगळ्या रणनीतीनं, मात्र प्रमोदला थोडस अडवावं लागेल. अरूप जोगिलकर प्रयत्न करतोय, थोडेसे वेगवेगळ्या पद्धतीनं चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आतापर्यंत त्याला यश आलेलं नाहीये. आडव्या बॅटन ऑन साईडला स्लॉग स्वीप केलंय, बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. या स्पर्धेमधला पहिला षटकार प्रमोद गरजच्या बॅट मधून. सुपर बॅटिंग, पावर पॅक धमाका पाहायला मिळतोय. अरूप जोगिलकर ऍज आयकॉन खेळतोय टीम करंजाडे कडून आणि आयकॉन बॉलर वरच मात्र हल्ला चढवलाय तोही आयकॉन बॅट्समन. कमाल क्रिकेट, धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचलंय पहिलं षटक महागडे येत असताना. आणखीन एक डाऊन ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका, व्हॉट एक शॉट, बॅक टू बॅक टू इन अ रो घाम काढलाय अरूप जोगिलकर. पहिला चोर मध्ये तब्बल 25 धावा. प्रमोद गरत आयकॉन भारी पडलाय कोपरचा,
करंजड्याचा आयकॉन थोडासा मरुप जोगिलकर निराश करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 25. सुरुवातीपासूनच खरं तर आक्रमण हेच बचावाचं तंत्र या उद्देशानं मात्र मैदानामध्ये केलेली ही फलंदाजी प्रमोद गरजची. टेक्निकल दृष्ट्या सक्षम असणारा फलंदाज, स्क्वारकड आपण पाहिले, स्लॉग स्वीप आपण पाहिला, समोर ऑफ ड्राईव्ह आपण पाहिले, ऑन ड्राईव्ह पाहिले, सर्व काही आहेत या खेळाडूमध्ये आणि सगळे स्ट्रोक्स याच्या भात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणूनच प्रमोद गरज म्हटला तर बऱ्याचशा प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत अनेक खेळाडूंचा चेहरा आहे प्रमोद गरज. आणि या फटके पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं नेहमीच प्रेक्षक वर्ग आतुर असतो आणि आज ती फटकेबाजी सुद्धा पाहायला मिळाली. पहिला चोर मध्ये प्रमोद गरज आपण पाहतोय तर 24 धावांवर खेळतोय. करंजडे टीम आपला 12th मान पाठवा प्लीज. सुमित येतोय. पहिलाच बॉल बॅक फुटला जाऊन पूल केलाय. स्कोर लाईनला फिल्डर आहे डीप मध्ये. इकडे एक रन कंप्लीट होत असताना दुसऱ्याचा कॉल आणि दोन धावा. थोडस वेगानं यावं लागेल चेंडूवर. जसा चेंडू मिळाला तेवढाच वेगानं फेक सुद्धा करावी लागेल. एक एक धाव फार महत्वाची झाली. आता प्रेशर कसं बिल्टअप करता येईल, कारण आता प्रितेशचा सुद्धा मार्ग मोकळा झालाय. जी सुरुवात करून दिले त्यामुळे प्रितेशला सुद्धा आपला नैसर्गिक खेळ करावा लागेल. ओ फुल टॉस आहे, फुल टॉसला भिरकावून दिलं, बॅकवर्ड स्कोअर लागला. परंतु त्या ठिकाणी यस डिक्लेअर्ड झोन आहे, पंच इशारा करतात एकच धाव मिळणार आहे. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल 28 याकडे आपण 28 ऑन बोर्ड. पहिला सामना आपण पाहताय कोपर विरुद्ध करंजाडे. यानंतर आरवी इलेव्हन चिंचपाडा आणि कैलासवासी नितीन स्मृती कोहली दोन्ही टीम्स रेडी राहायचंय. पहिल्या 4 ओव्हर संपतील, दोन्ही टीमचे कॅप्टन इकडे टॉस रेडे आले पाहिजेत. अठ्ठावीस धाव आतापर्यंत धाव फलकावर. सुमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लॅपटॉप ओव्हर द विकेट मारा करतोय समोर प्रमोद गरज. बॅकफुटला गेला तदनंतर मात्र कट केला. यावेळेस मात्र बॉल कव्हर्सला घेऊन काढला. इकडे दोन धाबा तर सहजतेनं पूर्ण केल्या जातील. या दोन धाबेनं टोटल जाऊन पोहोचेल ती 30 आकड्यावर. फार सुंदर अशी धावसंख्या सध्याच्या घडीला कोपर संघानं आणि सलामीवीरांनी चांगली सलामी करून दिले. चांगला स्टार्ट आतापर्यंत पाहायला मिळालाय कोपर संघासाठी. ओ फुलन लेंथ होता, यावेळेस ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन कडे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकच धाव सिंगल रन 31 31 धावा. थोडासा कंट्रोल करण्याचा प्रयत्न या ओव्हर मध्ये सुमित करतोय आणि फार गरजेचं होतं करंजडे संघाच्या दृष्टिकोनातून. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. वेगानं सरळ विकेट किपर सिद्धेश वास्करच्या हातामध्ये जाऊन चेंडू पडतोय. कोणतीही धाव नाही, हेच करायचं आहे सध्याच्या घडीला. थोडासा प्रेशर बिल्टअप करावा लागेल फलंदाजांना, चुका करण्यास पाक पाडाव्या लागतील गोलंदाजांना, तरच इकडे ब्रेक थ्रू मिळू शकतो. अन्यथा दोन्ही फलंदाज स्थिरावलेत खेळपट्टीवर. समोर ड्राईव्ह केलं यावेळेस मात्र. पहा लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना आणि यावेळेस प्रितेश चौकारानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 35 याकड्यावर. 35 रन्स ऑन बोर्ड. पहा अगदी सरळ बॅटनं स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळाला आणि अगदी सेफली गोलंदाजा डोक्यावरून. पहा चेंडू थोडासा टर्न झाला, स्ट्रेट पडल्यानंतर वेगानं आला आणि त्याचमुळे लॉंग ऑन लॉंग ऑफ असताना सुद्धा चेंडू भेटू शकलेला नाहीये. दोन षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 35 धावा.
संदीपजी दमडे, प्रशांत जिदेकर, अमरजी पवार यांचे परम मित्र त्यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. प्रमोदगर अनस्टॉपेबल पाहायला मिळतोय. स्कोअर लाईक मिड विकेटच्या मधून भिरकावून दिले बॉलला. उत्तुंग असा षटकार. लालचंद गावंड यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम. 41-41 धावा कोपर संघाच्या धावफलकावर. आतापर्यंत 13 चेंडूंचा खेळ संपलाय, त्यामुळे एका मोठ्या धावसंख्येकडे पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कोपर संघ. प्रमोद गरत 10 बॉल मध्ये 33 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 33 रन्स रोखावा लागेल या फलंदाजाला, अन्यथा करंजाडे संघ काही खरं नाहीये. सिद्धेश वास्कर, बरूप जोगिलकर याही दोन आयकॉन्सला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे या मॅच मध्ये. तर जय पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिलाच बॉलवर षटकारानं स्वागत केलंय. यावेळेस थोडासा वेगवान चेंडू होता इकडे, पाहूया एक रन मिळेल. अजित मुंगाजी याच आगमन झालंय. हे कोण खेळताना दिसेल आज. यावेळेस मात्र प्रितेशच्या पॅट मधून वाडे शॉट, अप्रतिम फटका लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या वरतून खणखणीत षटकार. दोनही बाजूनी टोलवाटोली सुरू आहे आगीतून फुफाट्यात. इकडे प्रमोद गरज मारतोय स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर प्रितेश फटकावतोय. आणि काय स्टार्ट दिले कोपरच्या दोनही सलामी वीरांकडून, आणि त्याचमुळे स्कोर कार्ड आपण पाहिला तर 48 वर मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना 78वा स्वातंत्र्य दिन आज आपल्या देशाचा मोठ्या उत्साहामध्ये जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये मात्र संपूर्णभर एक वेगळा उत्साह पाहायला मिळाला. आपण सुद्धा राष्ट्रगीतानं या स्पर्धेला प्रारंभ केला. चांगलं ताळमेळ दोनही फलंदाजांमध्ये सध्याच्या घडीला. मोठे फटके आल्यानंतर स्ट्राईक सुद्धा रोटेट करतात, तेवढाच विश्वास दोनही फलंदाज एकमेकांवर ठेवतात, हे फार महत्वाचं आहे बॅच मध्ये. आणि असा ताळमेळ असला ना की लॉंग पार्टनरशिप पाहायला मिळते. प्रमोदसाठी हा चेंडू होता इकडे, मात्र धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. रन कंप्लीट झाले, लाईक बायचा इशारा. कोपरचा अर्धशतक धाव फलकावर, 50 धावा कंप्लीट होत असताना तिसरा षटक सुरू. आणि फार चांगली टोटल पाहायला मिळते सध्याच्या घडीला, 50 ऑन अ वोट. प्रितेश साठी यावेळेस प्रॉपर कनेक्शन झाले नाहीये. शॉर्ट स्कोअर लेग कडे चेंडू सरकलाय. स्वतः गोलंदाज जय धावत जाऊन चेंडू उचलते, तोपर्यंत मात्र एक रन लेग बाईचा इशारा. पंचांचा 51, 51 धावा धाव फलकावर. 3 षटकांच्या अखेरीस ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजून एक षटक येणं बाकी आहे, परंतु आरबी 11 चिंचवडा टीमचा कॅप्टन आणि कैलासवासी नितीन स्मृती कोहली टीमचे कॅप्टन आपण यायचंय. या ओव्हर नंतर आपण करणार आहोत टॉस. हे षटक फार महत्वाचं असेल. या चौथ्या षटकामध्ये जर चांगल्या पद्धतीने कमबॅक करता आलं तर ही धावसंख्या 60 खाली कशी ठेवता येईल सुद्धा पाहावं लागेल. चौथं षटक 51 धावा आतापर्यंत आल्यात, म्हणजे 17 सरासरी राखले. आणि या मैदानावर मित्रमंडळींनी एक मोठी धावसंख्या मात्र
चिंचपाड आणि कोहली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण बी रेडी. सनी कैकाडी येतात गोलंदाजीला. पहिलाच बॉल खाली राहिला, यष्टीरक्षक सुद्धा चकलाय त्या ठिकाणी. रन रन कम्प्लीट झाले. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. दिनेशजी पाटील सर यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि या सहा धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 58 या आकड्यावर. 58 ऑन बोर्ड. चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. पंच इशारा करत असताना व्हाइट बॉल चे प्रेशर आहे कैकाडीवर सुद्धा. कैकाडी म्हटलं की एक मुख्य खेळाडू या टीमचा. प्रमोद घरज समोर आहे त्यामुळे कसोटी आहे. ओ यावेचा हा चेंडू इकडे मात्र मिडॉन कडे टर्न झालाय थोडासा. आपण पाहिला तर लॉंगॉनचा फिल्डर जाऊन बॉल उचलेल, तोपर्यंत मात्र पर्याप्त वेळ होता दोन धावा पूर्ण करण्याचा आणि दुहेरी धाबेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्ड वर लागल्यात ते आतापर्यंत 61. पहिल्याच मॅच मध्ये मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली आणि 60+ या मैदानावरची एक चांगली धावसंख्या ठरू शकेल. चौथं आणि अंतिम षटक सुरू आहे. सनी कैकाडी पुन्हा एकदा राऊंड विकेट न. प्रमोद साठी चांगला उंचा उपाला मिळतोय. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक टप्प्यानिशी बॉल फॉर आर. चार धावन करता चौकार. कमाल बॅटिंग सुरू आहे. प्रमोद गरत अजूनही सलामीची जोडी फोडता आलेली नाहीये. करंजाडे संघासाठी हे अपयश आहे. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय, परंतु तो सत्कारणी लावलाय तो प्रतिस्पर्धी टीम कोपरनं. आणि स्कोर कार्ड आपण पाहिला तर 65 प्रमोद गरत 46 वर. ओ फुल टॉस होता यावेळेस, मात्र झुकावं लागलं, थोडंसं डक केलं होतं. यस पंच इशारा करतील ऑब्व्हियसली नो बॉल आणि नो प्लस वन. यस नो प्लस वन या दोन दाबा प्राप्त होतील, परंतु नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची संधी, अर्धशतक पूर्ण करणार का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय. ही नामी संधी प्रमोद गरतकडे. होईल तत्पूर्वी आरवी 11 चिंचपाडा आणि नितीन नाईक स्मृती कोहली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करून घ्या प्लीज. चिंचपाडा आणि कोहली टॉस केला जाईल आणि आयकॉन मध्ये जर काही बदल असतील तर ते आमच्यापर्यंत पोहोचवा. तर दुसरं सत्र आमच्या समवेत आज बऱ्याच दिवसानंतर बेलवली गावचे ग्रामपंचायत सदस्य दिनेशजी पाटील, खरं तर पहिल्यांदाच रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा यावर्षी कव्हर करतात. अतिशय त्यांचा बिझी शेड्यूल मोलाचा वेळ त्यांनी या स्पर्धेला दिलाय.